नमस्कार, मी ऋषिकेश. प्रुडंटमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी गोव्यामध्ये आयोजित केला जातो. मोठ्या उत्साहामध्ये चित्रपट प्रेमी, चित्रपट रसिक, चित्रपट निर्माते, अभिनेते असतील, लेखक असतील, टेक्निशियन्स असतील, फिल्म इंडस्ट्रीच्या रिलेटेड जी काही मंडळी असतात ती सगळी मंडळी गोव्यामध्ये दरवर्षी हजेरी लावत असतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील 54वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात आयोजित केला जाणार आहे आणि त्याच्या संदर्भात पत्रकार परिषद देखील पार पडली. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर, त्याचबरोबर माहिती आणि प्रसारण मंत्री, प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन, त्याचबरोबर इफीचे डायरेक्टर असतील, इफीच्या रिलेटेड जी काही मंडळी असतील ती सगळी मंडळी कामाला लागलेली आहेत. आणि त्याच संदर्भात त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन यावर्षीचा इफी कशा पद्धतीनं आयोजित केला जाणार आहे, त्याची विशेषता काय असणार आहे, त्याचं स्वरूप काय असणार आहे, कोणकोणते सिनेमे यावर्षी या चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत, मास्टर क्लास कशा पद्धतीनं आयोजित केला जाणार आहे, त्याचं आकर्षण काय असणार आहे, त्याचबरोबर यावर्षीचा सत्यजित रे हा जीवनगौरव पुरस्कार, इफीचा सर्वोत्तम पुरस्कार, नवे भारताचा जीवनगौरव पुरस्कार जो इफीमध्ये दिला जातो तो कुणाला दिला जाणार आहे, ह्या सगळ्याची माहिती, सविस्तर माहिती पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण पाहणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जवळजवळ 105 देशांतून 2962 चित्रपट दाखल झाले होते आणि त्यातील फक्त 270 सिनेमे हे या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत, दाखवले जाणार आहेत. 105 देश, 2962 सिनेमांची एंट्रीज आणि फक्त 270 सिनेमे हे यावर्षीच्या चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत. मोठी घोषणा अनुराग सिंग ठाकूर यांनी केली ती म्हणजे सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कारासंदर्भात. आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त अशा प्रकारचे दिग्दर्शक, अमेरिकन दिग्दर्शक मायकल डग्लस यांना यावर्षीचा सत्यजित रे जीवनगौरव हा पुरस्कार यावर्षी दिला जाणार आहे. त्यासंदर्भातील माहिती अनुराग सिंग ठाकूर यांनी दिली. त्याचबरोबर यावर्षी 270 सिनेमे यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार आहेत. त्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स जे असतात, इफीचा सगळ्यात मोठा भाग असलेला इंटरनॅशनल कॉम्पिटिशन, ज्याच्यामध्ये जगभरातून त्याचबरोबर भारतातले निवडक सिनेमे ह्या सेक्शनमध्ये दाखवले जातात आणि त्या सिनेमाच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट चित्रपट, त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे 4 पुरस्कार त्यातून दिले जातात. यावर्षीच्या IC सेक्शनमध्ये म्हणजेच इंटरनॅशनल कॉम्पिटिशन या सेक्शनमध्ये 15 सिनेमे असतील आणि त्याचबरोबर बेस्ट डेब्यू डिरेक्टर या अंतर्गत जे दिग्दर्शक पहिल्यांदा चित्रपट निर्मिती करतात, चित्रपट दिग्दर्शित करतात, त्यांना हा पुरस्कार दिला जातो. त्यामध्ये 7 सिनेमे असणार आहेत. तर इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये 15 सिनेमे आणि बेस्ट डेब्यू डिरेक्टरमध्ये 7 सिनेमे असणार आहेत. 270 जे सिनेमे सिलेक्ट झाले आहेत त्यांचं प्रदर्शन ह्या सिनेमांमध्ये होणार आहे. त्याच्यामध्ये भारतीय सिनेमे जर वगळले तर त्यातून फक्त 198 सिनेमे जे आहेत ते आंतरराष्ट्रीय सिनेमे असणार आहे, म्हणजे वर्ल्ड सिनेमा आपण ज्याला म्हणतो ते 198 सिनेमे असणार आहेत. याच्यामध्ये प्रीमियर्स कशा पद्धतीने होणार आहेत, वर्ल्ड प्रीमियर कोणता, इंटरनॅशनल प्रीमियर कोणता, एशियन प्रीमियर कोणता आणि इंडियन प्रीमियर कोणता आणि त्याची संख्या किती हे आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा वर्ल्ड प्रीमियरमध्ये 13 सिनेमे असणार आहेत, त्याच्यानंतर इंटरनॅशनल प्रीमियरमध्ये 18 सिनेमे, त्याच्यानंतर एशियन प्रीमियरमध्ये 62 सिनेमे आणि इंडियन प्रीमियर्समध्ये 89 सिनेमे असणार आहेत. परत एकदा सांगतो की प्रीमियर्सची संख्या कशी असणार आहे, वर्ल्ड प्रीमियरमध्ये 13, इंटरनॅशनल प्रीमियरमध्ये 18, एशियन प्रीमियरमध्ये 62 आणि इंडियन प्रीमियर सेक्शन्समध्ये 89 सिनेमे हे असणार आहेत. आणि याच्यामध्ये विशेष गोष्ट म्हणजे संपूर्ण जे जगभरातून चित्रपट आलेले आहेत त्यातील 40 सिनेमे किंवा 40 सिनेमे जे आहेत ते महिलांनी दिग्दर्शित केलेले आहेत, त्याच्यामुळे हा एक देखील महत्त्वाचा फॅक्टर असणार आहे. आता ह्या चित्रपट महोत्सवामध्ये
54वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव याच्यामध्ये महत्वाचा भाग असणार आहे तो म्हणजे दरवर्षी महत्वाचा भाग असतो तो म्हणजे ओपनिंग फिल्म, मिडफेस्ट फिल्म आणि क्लोजिंग फिल्म. तर नेहमीच मिडफेस्ट असेल, ओपनिंग फिल्म असेल, क्लोजिंग फिल्म असेल, त्यांनी या चित्रपटांनी आत्तापर्यंत एक वेगळी वेगळं आकर्षण राहिलेलं आहे. महत्वाचे आणि बेस्टमध्ये बेस्ट सिनेमे ओपनिंग, क्लोजिंग आणि मिडफेस्टला दाखवले जातात. त्यामध्ये कॅचिंग डस्ट हा एक सिनेमा आहे तो दाखवला जाणार आहे. त्याच्यानंतर मिडफेस्टमध्ये अबाउट ड्राय ग्रासेस हा मिडफेस्ट फिल्म असणार आहे. त्याचबरोबर क्लोजिंग फिल्ममध्ये द फेदर वेट हा क्लोजिंग फिल्म असणार आहे. त्याच्यामुळे 20 तारखेला जो ओपनिंग फिल्म होणार आहे ज्या चित्रपटानं या वर्षीच्या चित्रपट महोत्सवाची सुरुवात होणार आहे तो कॅचिंग डस्ट हा सिनेमा असणार आहे. आणि ज्या चित्रपटानं या चित्रपट महोत्सवाची सांगता होणार आहे द फेदर वेट हा चित्रपट या महोत्सवात क्लोजिंग फिल्म म्हणून दाखवला जाणार आहे. व्हेन्यूच्या संदर्भामध्ये गेल्या 2 वर्ष आपल्याला कला अकादमी ही बंद असल्या कारणानं कला अकादमीमध्ये कुठल्याही प्रकारचा मास्टर क्लास झाला नव्हता, कुठल्याही प्रकारचा सिनेमा हा आपल्याला पाहायला मिळाला नव्हता. कला अकादमी हे विशेष अशी इमारत ज्याच्यामध्ये इफी मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी आयोजित केला जात होता, गेल्या 2-3 वर्ष तो आयोजन झालं नव्हतं. पण रिनोव्हेशन झाल्यानंतर कला अकादमी पुन्हा एकदा इफी साजरी करण्यासाठी खुली असणार आहे. त्याच्यामुळे ही एक आनंदाची गोष्ट असणार आहे सिने रसिकांसाठी. व्हेन्यूच्या संदर्भात ही महत्त्वाची बातमी. आता या व्यतिरिक्त इफीसाठीचे व्हेन्यूज कोणकोणते असणार आहे ते आपण पाहणार आहोत. इफीसाठीचा पहिला व्हेन्यू असणार आहे तो अर्थातच कला अकादमी. त्याच्यानंतर ओल्ड GMC म्हणजेच पणजे आयनॉक्सचा जे थिएटर आहे जिथे 4 स्क्रीन्स आहेत तो एक व्हेन्यू असणार आहे. त्याच्यानंतर मॅकनिस पॅलेस जो ESG जे ऑफिस आहे तिथेच 2-3 स्क्रीनिंग असणार आहेत. त्याचबरोबर मास्टर क्लास देखील ESG ऑर्गनाईज केला जाणार आहे. त्याचबरोबर परवरीतलं जे आयनॉक्स आहे जिथे 4 स्क्रीन आहेत ते देखील या वर्षीच्या इफीचं एक व्हेन्यू असणार आहे. गेली 3 वर्ष परवरीचं आयनॉक्स हे व्हेन्यू म्हणून आपण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव व्हेन्यू म्हणून तो वापरतोय. या व्यतिरिक्त एक थिएटर किंवा 2 स्क्रीन ॲड झालेले आहेत पणजीतल्या पणजीमध्येच जे इफी आयनॉक्सपासून अवघ्या 100 मीटरच्या अंतरावर आहे ते म्हणजे अशोका थिएटर आणि Z Square. ही 2 थिएटर्स नव्यानं यावर्षी त्याचं व्हेन्यू म्हणून समावेश केलेला आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये विविध प्रकारचे सेक्शन्स असतात. त्यातीलच एक महत्त्वाचा सेक्शन म्हणजे फेस्टिवल कलाडायस्कोप. ह्या सेक्शनच्या माध्यमातून जगभरात जे मोठे आणि प्रतिष्ठित असे चित्रपट महोत्सव होतात, मग तो कान्स फेस्टिवल असेल, बर्लिन फिल्म फेस्टिवल असेल, भूसान फिल्म फेस्टिवल असेल, लोकानो फिल्म फेस्टिवल असेल, अशा अनेक दर्जेदार ख्यातीप्राप्त आणि नावाजलेल्या चित्रपट महोत्सवांमधील चित्रपट, निवडक चित्रपट फेस्टिवल कलाडायस्कोप ह्या सेक्शनमध्ये दाखवले जातात. तो सेक्शन देखील यावर्षी असणार आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 19 चित्रपट या फेस्टिवल कलाडायस्कोप या सेक्शनमध्ये असणार आहे. त्याचबरोबर वर्ल्ड सिनेमा आपण जो म्हणतो तो सिनेमा देखील सिनेमा ऑफ द वर्ल्ड या सेक्शनमध्ये दाखवला जाणार आहे. 103 चित्रपट या वर्ल्ड सिनेमा किंवा सिनेमा ऑफ द वर्ल्ड या सेक्शनमध्ये असणार आहेत. यावर्षी भारतासाठी, भारताच्या डॉक्युमेंटरी फिल्मसाठी खूप महत्त्वाचं वर्ष मानलं जातं, कारण एलिफंट विस्पर नावाची जी भारतीय डॉक्युमेंटरी जी आहे तिला ऑस्कर मिळालं होतं आणि ऑस्कर प्राप्त झाल्यामुळेच एक पुन्हा एकदा डॉक्युमेंटरी फिल्म सेक्शनला एक पुन्हा एकदा चांगलं महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी किंवा चांगल्या प्रकारे आयोजित करण्यासाठी डॉक्युमेंटाज सेक्शन हा देखील यावर्षी चांगल्या ढंगानं दाखवला जाणार आहे. याच्या आधी देखील डॉक्युमेंटरीचा सेक्शन असायचा, तो याचं स्वरूप जे आहे यावर्षी व्यापक स्वरूप असणार आहे, वेगळ्या प्रकारचं स्वरूप असणार आहे आणि इफीनं खास करून त्याच्यावरती विशेष लक्ष दिलेलं पाहायला मिळतंय. दुसरा सेक्शन असणार आहे तो म्हणजे ॲनिमेशन सेक्शन, ज्याच्यामध्ये इंडियन आणि इंटरनॅशनल ॲनिमेटेड फिल्म्स आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा सेक्शन म्हणजे ICFT युनेस्को सेक्शन. ICFT
युनेस्को गांधी मेडल ज्याच्या ज्याला मिळतं तो हा सेक्शन ICFT युनेस्को या सेक्शनच्या अंतर्गत सामाजिक विषय बऱ्यापैकी पाहायला मिळतात, जे सामाजिक असतील किंवा ज्याच्यातून महत्त्वपूर्ण असा सामाजिक संदेश दिला जातो किंवा अशा प्रकारचा सिनेमा याच्या या सेक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे ICFT युनेस्को सेक्शन. याच्यामध्ये 7 आंतरराष्ट्रीय चित्रपट असतील आणि 3 भारतीय चित्रपट असतील. त्याचबरोबर पुढची अत्यंत महत्त्वाची आणि ह्या वर्षीचा इफीला व्यापक स्वरूप प्राप्त करून देणारी गोष्ट म्हणजे वेबसिरीज या वर्षीच्या इंटरनॅशनल सिनेमामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कोविड काळानंतर ज्या प्रकारे OTT प्लॅटफॉर्मला एक बहारी आली, अनेक तंत्रज्ञ किंवा चित्रपट निर्माते असतील, अभिनेते असतील, त्यांना OTT प्लॅटफॉर्मवरून एक वेगळ्या प्रकारची कामं त्यांना मिळाली आणि ज्या प्रकारे OTT प्लॅटफॉर्म या 2-3 वर्षामध्ये ग्रो झाला, त्याच्याच पार्श्वभूमीवरती अनुराग सिंग ठाकूर यांनी वेबसिरीजला आणि OTT प्लॅटफॉर्मवरती भर देत वेबसिरीज यावर्षी दाखवल्या जाणार आहेत आणि त्यातील बेस्ट वेबसिरीज ज्या असतील त्यांना 10 लाखांचं आणि एक सन्मानचिन्ह अशा प्रकारचं स्वरूप त्या पारितोषिकाचं असणार आहे. त्या जवळजवळ 15 OTT प्लॅटफॉर्मवरून 10 भाषातील वेबसिरीज याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केल्या आहेत आणि 32 वेबसिरीजचं एक पॅकेज आहे. त्या 32 वेबसिरीजपैकी एका वेबसिरीजला ते अवॉर्ड देणार आहेत. त्याचं स्वरूप असं असणार आहे की 10 लाख रुपयांचं बक्षीस आणि सन्मानचिन्ह किंवा मानपत्र इफीच्या माध्यमातून वेबसिरीजचा गौरव करण्यासाठी हे एक वेगळं पारितोषिक ते देणार आहेत. त्याचबरोबर यावर्षीच्या दरवर्षीप्रमाणे मास्टर क्लास यावर्षी देखील आयोजित केले जाणार आहेत आणि 8 दिवसांच्या ह्या इफीमध्ये जवळजवळ 24 सेक्शन्समध्ये हे मास्टर क्लास असणार आहेत, ज्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय त्याचबरोबर भारतीय असे वेगवेगळे कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, अभिनेते हे मास्टर क्लास घेतात. यावर्षी देखील अनेक वेगवेगळे दिग्दर्शक असतील, अभिनेते असतील, ते आपल्याला यावर्षी पाहायला मिळणार आहेत. मग मनोज वाजपेयी असतील, मागच्या वर्षी नवाजुद्दीन सिद्दीकी आले होते, यावर्षी बहुतेक मनोज वाजपेयी आणि पंकज त्रिपाठी अशा प्रकारचे दिग्गज अभिनेते यावर्षीच्या इफीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर जे मायकल डगलस आहे त्यांचा देखील एक मास्टर क्लास असणार आहे, ज्यांना सत्यजित रे हा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी दिला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे IC सेक्शन म्हणजेच इंटरनॅशनल कॉम्पिटिशन, ज्यांच्यामध्ये देशातील आणि विदेशातील चित्रपटांची एक कॉम्पिटिशन होते आणि ज्याच्यामधून सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक असे 4 पारितोषिके आपण इफी त्यांना देतो. याचं ज्युरी हे इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त दिग्दर्शक, भारतीय दिग्दर्शक शेखर कपूर हे यावर्षीच्या ज्युरीजचे मुख्य प्रतिनिधी असणार आहेत आणि ते मुख्य ज्युरी देखील असणार आहेत. तर अशी ही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, 54वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव याची सविस्तर माहिती तुम्हाला दिली. ही माहिती तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करून कळवा की आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या संदर्भात कोणती माहिती तुम्हाला हवी आहे. आणि बघत रहा प्रुडंट.